ब्रेकिंग बातमी ती म्हणजे एकच राज्य एकच गणवेश योजना अखेर पुढच्या वर्षीपासून राज्यात लागू होणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. गणवेश निश्चिती संबंधीचे अधिकार यावर्षी पुरते शाळा व्यवस्थापन समितीकडेच राहणार आहेत तर पुढच्या वर्षीपासून राज्यात सगळ्या शाळांमधून एकच गणवेश राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर एकच राज्य एकच गणवेश ही योजना आता पुढील वर्षापासून लागू होणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, स्वागत होत आहे. भाजपा मनाली, आपल्याला माहिती, आपणच ही बातमी लावून धरली होती. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 2 मेच्या दिवशी ज्या मंडळाकडे हे अधिकार आहेत, प्राधिकरणाकडे, प्राथमिक शिक्षण प्राधिकरणाकडे हे गणवेशा संबंधीचे, त्यांच्याकडे जाऊन सातत्याने आग्रह धरला होता की ही योजना सध्याची स्थानिक व्यवस्थापन समितीकडे मिळते. त्या शाळा ठरवतात कुठला गणवेश घ्यायचा, कसा घ्यायचा आणि तो कधी शिवून आणि कुठून शिवून घ्यायचा, ते अधिकार पुन्हा सेंट्रलाइज करून पुन्हा राज्याकडे करून एकाच कंत्राटदाराला हे सगळं 64 लाख मुलांच्या कपड्याचं कंत्राट केसरकरांना द्यायचं होतं. त्यासाठी ही योजना आणलेली आहे, एक राज्य एक गणवेश. पण आता जर ती योजना लागू केली तर ती त्याची अंमलबजावणी शक्य नाही असं अधिकाऱ्यांचं ठाम मत होतं. म्हणून अधिकाऱ्यांनी अद्यापही तो जीआर काढलेला नाही आणि अखेर केसरकरांनाही मान्य करायला लागले की ही योजना मी पुढच्या वर्षीपासून आणतोय पण आणणार, पण ह्या वर्षी जे अधिकार आहेत ते त्याच समितीकडे म्हणजे त्या त्या शाळांकडेच असणार आहेत. सुरुवातीला ते म्हटले की 3 दिवस शाळेचं गणवेश, 3 दिवस राज्याचा, आणि मग आता ते स्काउट गाईड वरती आलेले आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का आता आम्ही स्काउट गाईडचा गणवेश देणार आहोत, पण जे मूळ शाळेचे गणवेश आहेत ते यावर्षी तसेच राहणार आहेत असंच त्यांच्या बोलण्यातनं स्पष्ट होत आहे. ते जरी मान्य करत नसले पण या वर्षी ती योजना एक राज्य एक गणवेश ही लागू करणं शक्यच नाही हे प्रशासनाचं ठाम मत आहे. अखेर केसरकरांना ते एका अर्थाने मान्य करावं लागले, म्हणूनच ते म्हणतात की यावर्षी तरी त्या योजनेचे अधिकारी स्थानिक व्यवस्थापन समितीकडेच असतील त्या त्या शाळेच्या. अगदी बरोबर आहे चंद्रकांत. चंद्रकांत, मात्र ही जी योजना आहे या योजनेसंदर्भात, एकच राज्य एकच गणवेश या योजनेसंदर्भात मुळात पालकांचं विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? या पालकांचा आणि शिक्षकांचा कडाडून विरोध आहे, कारण ऑलरेडी काही शाळांनी गणवेश घेऊन ठेवलेत. कारण शाळा उघडायला हार्डली आता महिनाही नाही राहिलेला, त्यामुळे हे एक कापड एका कंत्राटदाराकडे येणार कधी, त्या त्या शाळांना डिस्ट्रीब्युट होणार कधी, नंतर त्याचे माप मुलं देणार कधी, नंतर ते गणवेश येऊन होणार कधी, असे सगळे अनेक त्यातल्या तांत्रिक अडचणी आहेत. म्हणजे पॉसिबलच नाही फिजिकली. म्हणून पालकांचं आणि शिक्षकांचं दोघांचं म्हणणं आहे की मुळात गणवेश हे एकच असू नये पूर्ण राज्यभर, तर त्या त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन, उदाहरणार्थ थंडीच्या भागात तेवढा याचा हवा किंवा दुर्गम भागातला त्या प्रकारात. अगदी बरोबर आहे. परिस्थितीनुसार आणि विभागानुसार शहरानुसार गणवेशाची योजना आखावी असं काही पालकांचं देखील म्हणणं आहे. धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी.